मला प्रिया मला ओळखतेस असं दाखवण्यासाठी तरी हस. मनात नसेल ना तर ओठांवर हसू येत नाही. ठरवलं तर सगळं होऊ शकतं प्रिया. नाही सुहास, कोणाबद्दल प्रेम आदर ठरवून येत नाही, मनातनं वाटावं लागतं. तू आलाय असे मंजिरीने ऐकलं तर तिला बरं वाटेल. तू बस, मी मावशीला सांगून येते. एक मिनिट, मावशी आणि मंजिरीचं राहू दे. तुला काय वाटलंय? माहिती नाही, तू यापुढे कुठलाही प्रश्न विचारायच्या आधी मला तुला एक रिक्वेस्ट करायची. आज घरात शुभ कार्य आहे, त्यात आपल्यामुळे विघ्न नको आहे. प्लीज इथे कुठलाही सीन क्रिएट करू नकोस. डोहाळ जीवन चांगल्या रीतीने पार पडू दे प्लीज. मी मावशीला सांगून आले. मंजिरी, अगं प्रिया म्हणत होती तू कोणाची तरी वाट बघतीय. कोणी यायचं राहिलंय का? हो अहो, माझी मैत्रीण येणार आहे. बघा ना, मी तिला फोन केला होता, ती यायचा कबूलही झाली होती पण अजून आलीच नाही. तिचीच वाट बघते. कोण ग? मंजिरी. ही काय, आलीच? ये ना. मस्त. तू बरी आहेस ना? मस्त. मी ओळख करून देते. आई, ही माझी मैत्रीण मीरा रत्न पारखी. नमस्कार. अगं असू देत या माझ्या सासूबाई. हो, इतकी घाई होती ना, गडबड होती घरात म्हणून जरा उशीर झाला. पण हो, मी तुला एकटे भेटायला आले नाहीये, माझ्यासोबत आणखीन कोणीतरी आलं. कोण? तूच बघ. नमस्कार करते. अगं वाकू नकोस. कशी आहेस? मी मस्त. तुम्ही कशा आहात? कशी दिसतीये? एकदम तशीच मजे. तुमची ओळख करून देते. आई, या मीराच्या सासूबाई गायत्री विनायक रत्न पारखी. नमस्कार. आणि या माझ्या सासूबाई शालिनी मुधोळकर. कित्येकदा बोलून सुद्धा आज आलात ना. तू आमच्या घरी आले होतीस तेव्हा मी काय म्हणाले होते, आम्ही नक्की येणार, फक्त योग जुळून येत नव्हता. अगं मग जुळवायचा योग? आज आणलाय ना मंजिरीने इतका सुंदर योग जुळवून आणलाय, यापेक्षा सुंदर योग जुळून आलाच नसता. हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात ना गायत्री. ते बाकी घरात सगळे कसे? विनायक काका आणि प्रथमेश दादा, विघ्नेश दादा छान आहेत. आणि हो, अभिलाषा आणि कॅश वहिनी, त्या दोघी एकदम मजेत. आणि हो, एका माणसाबद्दल मी फक्त मीराला विचारणार आहे. ऋषीबद्दल? हो, ते मात्र तू मीरालाच विचार. चला आज चला, इथेच उभं राहणार की काय? या काय. हे का प्रत्येक प्लेट मध्ये एकच समोसा? अगं किमान दोन तरी ठेव, ते दिसायला बघ कसं दिसतंय. दिसायला दिसतोय कसं, पण एवढं खात नाहीत लोक. लोकांना हवं तेवढं खाते, आणि जर का त्यांना कळलं ना की मी केलंय, आहा तर बघायला नको. चल मग आता आपण एक काम करू, घराच्या बाहेर एक पाटी लावूया की आज जो काही फराळ आहे ना तो गौरांग मुदोळकर यांनी बनवलेला आहे. सत्यशिला केटरचे सर्वे सर्वा. हा, तुम्हाला खायचंय तेवढं खा. वा नेत्रा, व्हेरी गुड, सॉलिड पब्लिसिटी होईल. गौरांग, इथं माझं कंबरड मोडलंय काम करून करून, तू उगाच अजून उचकावू नकोस मला. बरोबर ग, तुला कुठे कामाची सवय? हो का? मग रोज कोण दिवसभर इथे किचन मध्ये माझं भूत मारत असत का? तू ओरिजिनल असताना भूताची काय गरज आहे? गौरांग धरून ए नेत्रा, काय ग नेहमी गौरांग संग भांडत का असतील? बघ ना आत्या, तुम्ही उगाच इथे येऊन मला फडाफडा बोलू नका. तुम्ही बघितलं तर सुरुवात कोणी केली, ते सुरुवात त्यांनी केली होती. ते काय बी असत, तुझी ना नेहमीचीच रड आहे, नेहमीची दिसता नाही चित्ते. आज घरात शुभ कार्य आहे तरी बी रडगाणं सुरू. आत्या बासा आता. गौरा, तू माझ्या संग चल बघू. कुठे? अरे चल सांगती चल. मी पण ही सगळी तयारी. आता त्याला कुठे घेऊन जाता? इथे काय मी एकटी मारू का स्वयंपाक घरात? का तुला
वैयक्तिक नाही समज का? काल तर बरंच मला ज्ञान शिकवत होती आत्या, आता तुम्ही सगळा भूतकाळ उकरून काढणार आहात का? आता गरज पडली तर ते मी करेन। अहो पण तुम्ही गप्पा काय चाललंय तुमचं? हा बाहेर पर्यंत आवाज जातोय ना, कळतं का का नाही? तुम्ही त्यांना सांगा। ए गप चुप। मित्रा बाय माझी तुझ्या आणि आहेस ना, तू समज करशील ना मॅनेज। हा बकरी करते। हाय की नाही तुला? नाही आजी करते मी, पण सगळं एक तिच्यानी नाही होते मला म्हणजे। अगं एकटी कशा पाय? ही आहे की तुझ्या जोडीला, ही करेल की मदत? बर आता काय तर गौरा तुझ्याकडे काम ऍप्रन काढणार जर का पण ते आजी बघतील, तू चल जर। बर चल आजी आलो लवकर जा। हा मंजिरी बोल। तुम्ही मला काहीच सांगू नका, आत्ताच्या आत्ता घरी या। आत्ता? हो आत्ताच्या आत्ता। अगं पण इथली काम 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 रोजची असतात ना, एक दिवस ना तुम्ही माझ्यासाठी येऊ शकत नाही लवकर? हो मी निघतोय। हा मी 10 मिनिटात निघतोय। 10 मिनिटात? मी 2 तासापूर्वी तुम्हाला फोन केला होता तेव्हा सुद्धा तुम्ही हेच वाक्य म्हणाला होतात। मंजिरी 10 मिनिट खरंच 10 मिनिट ते काही नाही, मी 11व्या मिनिटाला फोन करणार तुम्हाला नाही ऑफिस मध्ये, आणि त्यांनी मला हेच सांगितलं पाहिजे की साहेब निघालेत म्हणून। बर बर असंच कळेल तुला। युअर टाइम स्टार्ट्स नाउ। ओके बाय बाय। काकू ज्ञान दे प्रिया, मी मदत करतो। नाही नको, मी करते। अगं ते ना मी खरंच करतो मदत। नको सांगितलं ना। अगं ते प्लीज सुहास, मी प्लीज म्हणते। तुला मगाशीच सांगितलं इथे तमाशा नकोय, तू ज्या कार्यक्रमासाठी आलायस ना तो एन्जॉय कर आणि मलाही करू दे। सरबत घ्या ना। कसा दिसतो यांचा जोडा? कुणाची नजर नका गं लागाया। नाही पण खरं आहे तुमचं, मी सुद्धा जर मुलगा असते ना तर अशीच्या अशी पळवून नेली असती हिला। मीच तर पळवून आणलंय तुला। तर बायकांच्या आवाजात बोलायचा? गमत गमत डबिंग करूया आपण। हा 1 2 3 अग मीच तर आता पळवून आणलंय ना तुला। मला 10 फोन केले पण तू स्वतः तयार नाही। वेळ लागतो तयारीला सुद्धा। मदत हवी का? नाही नाही नको, तुम्हाला जमणार नाही, तुम्ही राहू द्या। मी ठरवलं की मला सगळं जमतं म्हणजे।
चला मी जातो तयार व्हायला. मी काय म्हणते अंकिताताई म्हणा. अरे नमस्कार. नमस्कार. बस अहो अंकिताताई म्हणाल्या होत्या की मंजिरीचे बाप हे घ्या. आलीच की. नमस्ते शालिनीताई. नमस्कार. खरं तर तुमचीच वाट बघत होतो. नमस्कार. कसं झालं परवाज? छान उत्तम. नमस्कार. अरे 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 शुभेंद्र शुकिरा कसे आहात? काय मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? मस्त एकदम. आणि आमचे सत्यजित राव आणि मंजिरी आहेत ना. लगेचच तिच्या वाडी भरण्याचा कार्यक्रम सुरू होईल. या ना तुम्ही. या या. नमस्कार. चल या. मिस्टर सत्यजित मुधोळकर इथेच राहतात का? इथेच. ओ मी अनघा राजे. मला शालिनी मॅडमने इन्व्हाइट केलंय. दोहा जेवणाचं फंक्शन. हो फंक्शन आतमध्ये सुरू आहे. ओ थँक्यू. आयटम तू इथे काय करते? मला खूप बोर झालं आतमध्ये. तू कशाला आलीस माझ्या मागे मागे? मी तुझ्या मागे कशाला आले जाऊ देत. ही आयटम आत गेली ती कोण होती माहितीये का? मला काय करायचंय? कोणी का असे ना. कोणी का असे ना. अग काल रात्री सत्यजित दादांना जो बुके पाठवला होता ना तुझाच बाईनी पाठवला होता. अनघा राजे. मिस्टर मुधोळकर. अरे हॅलो. हॅलो आई. काय आई? या अनघा राजे. नमस्कार मॅडम. नमस्कार. पण मॅडम वगैरे म्हणायचं नाही. मावशी किंवा काकू म्हण. पण अग सकाळी तुला फोन केला ना तेव्हा तुझं वय माहिती नव्हतं मला. प्रिया सारखीच आहे. काकू म्हण. बर ठीक आहे. कार्यक्रम सुरू झाले.
मुलगी मुलगी मुलगी